रामनगर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शहरापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा येथील एका गोदामावर धाड टाकून SDPO ने रामनगर पोलिसांचे विशेष पथक तयार करून तब्बल 68 लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 450 वर पेट्या पोलिसांनी जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईत नगिनावाग येथील स्वप्नील शेंडे या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. लोहारा येथे शुभम जयस्वाल यांच्या मालकीचे गोदाम आहे. या गोदामात मोठा दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती. त्यांनी चंद्रपुरात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्याकडे या कारवाईची धुरा देत त्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र पथक तयार केले. दरम्यान या पथकाने बुधवारी रात्री 11 ते 11:30 दरम्यान गोदामावर धाड घालून झडती घेतली असता गोदामात दारूचा साठा साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत 468 पेट्या दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोहारा येथे एवढा मोठा दारूसाठा आला कसा असा प्रश्न मात्र आता उपस्थित होत आहे. दारूसाठा कुठून आला, दारूसाठा कुठे पोचविला जाणार होता, या दारू तस्करीत किती तस्करांचा सहभाग आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहे. ही कारवाई SDPO यांच्या नेतृत्वात रामनगरचे ठाणेदार प्रकाश हाके, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, बल्की चिकाटे, राकेश निमगडे, सुधीर पाटील, भावना यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका आणि होळी याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू येणार असल्याची माहिती LCB आणि स्थानिक शाखा LCB आणि स्थानिक पोलिसांना होती. त्यानुसार माननीय SP साहेबांच्या नेतृत्वाखाली सदर ठिकाणी छापे टाकून काल मोठ्या प्रमाणात दारू जप्त केलेली आहे. 89 लाखाची ही दारू जप्त केली, देशी आणि विदेशी दारू जप्त केलेली आहे. सर, कुठून जप्त करण्यात आली आणि किती आरोपी अटक? 2 ठिकाणांनी दारू जप्त केलेली आहे. पहिल्या ठिकाणी संजयनगर येथून दारू जप्त केली आणि दुसऱ्या ठिकाणी लोहारा गार्डन मूल रोड येथून लोहारा गार्डनच्या समोरील एक गोडाऊन होतं त्या ठिकाणून जप्त केली.